अनिल देशमुख यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर आता महाविकास आघाडीला दुसरा झटका बसलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तांवर आता आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या कारवाई अंतर्गत अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता अटॅच करण्यात आली आहे. आयकर विभागाने केलेल्या बेनामी मालमत्तेवरील कारवाईमध्ये 1,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता आहे. या मालमत्तेवर कारवाई होत असून ती प्रोव्हिजनली अटॅच करण्यात आली आहे. यामध्ये 600 कोटींची जरंडेश्वर कारखान्याची मालमत्ता, साऊथ दिल्लीतील 20 कोटींचा फ्लॅट, 25 कोटींचं मुंबईतलं निर्मल हाऊस, गोव्यातील निलाय नावाचं रिसॉर्ट तसंच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 27 ठिकाणच्या जमिनी समाविष्ट आहेत. ही सारी मालमत्ता बेनामी ठरवण्यात आली आहे. ही मालमत्ता बेनामी नसल्याचं आता अजित पवारांना सिद्ध करावं लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना 90 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. नाही, याच्यावर स्वतः अजितदादांनी त्या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आपण तुम्ही बघितलं तर बहिणींच्या घरी आणि नातेवाईकांच्या घरी सुद्धा ईडी त्या आयटीचे छापे त्या ठिकाणी झाले. आणि आयटी कोणाच्या घरी जाऊ शकते, फक्त जात असताना मग त्याच्यामध्ये जर राजकीय हेतू असेल तर ती गोष्ट चुकीची आहे. आणि त्या बाबतीत दादा आणि सर्वांनीच वक्तव्य हे केलेलं आहे. मग जर आयटी आणि इतर गोष्टीचा वापर राजकीय पद्धतीसाठी होत असेल, नाहीतर बदला घेण्यासाठी होत असेल, तर ती चुकीची गोष्ट आहे. नाही, देखिए ऐसा है, बेनामी होगी कोई अगर है तो उनको अटैच करने का अधिकार है. लेकिन बेनामी का मतलब ये नहीं होता कि किसी के नाम से नहीं है, कोई ना कोई उसका मालिक होगा. आप ये कह दो कि ये संपत्ति इसकी है, ऐसे नहीं चलता. कोई कारोबारी है, उसकी संपत्ति है. कोई अजीत पवार के ड्राइवर की संपत्ति नहीं, कोई अजीत पवार के नौकर की संपत्ति नहीं. किसी और की संपत्ति आप अटैच करके उस पर ये अजीत पवार की बेनामी संपत्ति है, ये आरोप लगाना उचित नहीं.